जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सरकार आणि प्रसार माध्यमांच्या मधील दरी भरून काढण्यासाठी वार्तालाप ही ग्रामीण माध्यम परिषद हा एखाद्या सेतूप्रमाणे कार्य करतो, असे पत्र सूचना कार्यालय पुणेचे सहसंचालक महेश अय्यंगार यांनी सांगितले. पीआयबीच्या मुंबई कार्यालयाच्या वतीने सांगली येथे आयोजित केलेल्या वार्तालाप या माध्यम कार्यशाळेत सहसंचालक अय्यंगार बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, अणुऊर्जा विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ बी बी मिश्रा, कीटकनाशक तज्ज्ञ डॉ अमित जाधव, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ, जिल्हा माहिती अधिकारी फारुक वाघवान उपस्थित होते. अय्यंगार म्हणाले, समाज माध्यमांच्या उदयानंतर बऱ्याच गोष्टींमध्ये परिवर्तन आले असून खोट्या आणि सनसनाटी वृत्तांचं प्रमाण वाढतं बघता सरकारी माध्यमांची भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण झाली आहे. फेक अर्थात खोट्या बातम्यांचा एक नवीन कल अतिशय गंभीर स्वरूप धारण करत आहे आणि खोट्या बातम्या उघडकीस आणण्यात, तथ्य समोर मांडण्यात सरकार एक चांगला भागीदार बनू शकतं. खोट्या आणि तथ्यहीन बातम्यांपासून जनसामान्यांचं रक्षण करण्यासाठी दक्षतेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचंही त्यांनी सांगितलं.